अनुराधा नाईक पाटील काकी आता ज्यांनी खूप चांगल्या रीतीने त्यांच्या भाषणामध्ये मांडणी केली आणि अगदी आपल्या ग्रामीण शैलीमध्ये उदाहरण देऊन गोकुळ दूध संघात वाचवण्याची का गरज आहे सांगितलं असे अरुणरावजी इंगवले. मगाशी उपस्थित उमेदवारांच्या मध्ये उपस्थित होते पण काही कारणास्तव त्यांना लवकर निघून जावं लागले असे प्रताप पाटील कवनेकर व्यासपीठावरती उपस्थित असणारे राजाराम कारखान्याचे चेअरमन माने सर, सुरेश पाटील सर, माजी चेअरमन दिलीप पाटील सर व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व सन्माननीय प्रमुख, आज इथे उपस्थित असणारे सर्व गोकुळचे विविध संस्थांचे पदाधिकारी, ठराव भारत दूध उत्पादक शेतकरी, छायाचित्रकार, पत्रकार, बंधू आणि भगिनीकडून खरं तर यापूर्वी हजारो लोकांच्या समोर भाषण केलेलं आहे पण आज आप्पांच्या समोर भाषण करण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे थोडस भाषण इकडं तिकडं झालं तर तुम्ही समजून घ्याल अशी आशा व्यक्त करते. सर्वप्रथम मला त्या लोकांचे आभार मानायचे ज्यांनी या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच उमेदवारीचे अर्ज भरले होते पण 21 जागांची मर्यादा असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना न्याय देता आला नाही पण मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी अर्ज माघारी घेतलं त्याबद्दल त्यांचं करावे तितके कौतुक कमी आहे आणि मानावे तितके आभार कमी. त्यामुळं मी त्या सर्वांचे आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं सगळ्यांचे जिल्ह्यातल्या ज्यांनी ज्यांनी माघारी घेतली त्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करते. गोकुळचा नाव लौकिक कसा वाढला हे आता सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्यात वेगळं मी काही सांगणार नाही पण निश्चित गोकुळ ही एक संस्था नाही आहे तो एक विचार आहे आणि जो 5 लाख कुटुंबापर्यंत पोहोचलेला आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही. गोकुळ फक्त दगड विटा वाळू आणि सिमेंटनी 4 भिंती बनलेल्या आहेत आणि गोकुळ संस्था उभारलेली आहे असं नाही आहे. त्यामागे तितकंच तुमच्या सर्वांचं प्रेम, तुमची त्यागाची भावना, सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांचे घाम, शेडामातीत राबणाऱ्या माझ्या माता भगिनींचा हातभार लागलेला आहे आणि म्हणून ही दूध संस्था विरोधी झाली आणि आज ही मोठी झालेली संस्था लोकांच्या नजरेत भरत आहे म्हणून ती मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड चालू आहे. पूर्वी जेव्हा गोकुळ बचाव कृती समिती काढली 5 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी जे काही आकडेवारी ती सांगतायत वर्षाची, तेव्हा गोकुळ बचावचा नारा देण्यात आला, दूध उत्पादकांना न्याय देणार म्हणून सांगितलं. आम्ही उलट प्रश्न केला, न्याय तुम्ही जरूर द्या पण अन्याय काय झाला पहिला सांगा. गोकुळ बचाव करायचा आहे, गोकुळ वाचवायचं आहे पण गोकुळला झालंय काय? कारण गोकुळ आहे तसाच आहे, गोकुळला गतवैभव प्राप्त करून देणार आहे पण मुळात गोकुळचं वैभवच कधी केलं नाही तर गतवैभव कुठून प्राप्त करून देणार आणि हे वैभव गोकुळचं 3/13/23 या आकड्यात सामावून गेलेलं आहे. गेल्या वर्षी अख्खं जग कोरोनाने बंद पडलं पण गोकुळ बंद पडलं नाही, 3/13/23 कधीही चुकलं नाही आणि म्हणून राजश्री शाहू महाराजांनी जेव्हा राधानगरीचं धरण बांधलं आणि त्याच्यामुळं जेव्हा कोल्हापूर जिल्हा शेतीमुळं सुजलाम सुफलाम बनला, त्याच्या नंतर जर दुसऱ्या कोणी हातभार दिला असेल तर तो तृप्त व्यवसायासाठी व्यवसायासाठी गोकुळने हातभार दिलाय हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही. आज 5 लाख कुटुंब गोकुळवरती अवलंबून आहेत. आज ठराव भारत जेव्हा मतदान करतील तेव्हा ह्या 5 लाख दूध उत्पादकांचा जरूर विचार करा. आज कुठेतरी त्यांचे संसार याच्यावरती अवलंबून आहेत, त्यांच्या मुलांची शिक्षण, त्यांच्या मुलांचे लग्न हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या गोकुळनी ताकद दिल्यामुळं होऊ शकलेलं आहे. त्यामुळं तुमचं प्रत्येक मत हे महत्त्वाचं असणार आहे आणि म्हणून आम्ही प्रचार करत फिरत होतो तेव्हा आम्ही पॅनल टू पॅनल मतदान मागत होतो आणि पॅनल येणं खूप महत्त्वाचं आहे. गोकुळ दूध उत्पादकांचा म्हणजे इथे कधी लिंगभेद नाही की पुरुषांचा किंवा महिलांचा तर मुक्या जनावरांचा सुद्धा विचार केलेला आहे. मला जिथं जाईल तिथं गावागावात सांग
होते, मी विचारत होते गोकुळबद्दल काही तक्रार आहे का, तेव्हा मला लोक सांगत होते की काही नाही आहे, गोकुळ आम्हाला वेळोवेळी आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे, फोन केला की एका तासात डॉक्टर अवेलेबल होतात, आम्हाला आमची बिलं वेळेवर मिळतात. इतकंच नाही तर ज्या महिला भगिनी ज्यांचा मेन आधार दुग्ध व्यवसाय आहे ग्रामीण भागामध्ये, त्या महिलांच्या आरोग्याची काळजी त्यांचं सबलीकरण सुद्धा गोकुळ करतं. आज 2.5 लाख महिला बचत गटाच्या माध्यमातून गोकुळला जोडल्या गेलेल्या आहेत. सगळ्यात जास्त ठराव भारत महिला या हातकणंगले तालुक्यात आहे हे सांगायला मला अभिमान वाटतं. आणि हे महिला नेतृत्व सक्षम करण्याचं काम सुद्धा गोकुळने केलेलं आहे. जसं मी सांगितलं की पहिलं गोकुळ बचाव आलं आणि त्याच्यानंतर गोकुळवरती बोलण्यासारखं काही नव्हतं आणि म्हणून आता ही निवडणूक व्यक्ती केंद्रित व्हायला लागलेली आहे. हळूहळू पूर्वीपासून ती होती पण ते डायरेक्टली त्याच्यावरती यायचं नव्हतं, असा उलटा घास खायची सवय आहे काही लोकांना. महत्वाकांक्षा असावी, प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते आयुष्यात, पण त्या महत्वाकांक्षेचं रूपांतर जर राक्षसी महत्वाकांक्षेमध्ये झालं तर त्याचे परिणाम हे सर्वसामान्यांना सुद्धा भोगावे लागतात. आता ही निवडणूक व्यक्ती केंद्रित होत आहे, एका व्यक्तीला टार्गेट करून ही निवडणूक होत आहे. तशा बाकीच्या निवडणुका होतात त्यात काही वेगळं नाही आहे. त्यांच्यासाठी खासदारकी पण तशीच, आमदारकी पण तशी, जिल्हा परिषद तशी, ग्रामपंचायत तशी आणि सहकार पण तसा. सहकाराच्या बाहेर राजकारण ठेवावं हे त्यांना कळत नाही. पण असो, त्यावरती आज मला काही बोलायचं पण नाही आहे. फक्त जाता जाता एवढी जाणीव करून द्यायची आहे की काही गोष्टी आहेत जे ह्या संस्थेमध्ये उभारणी करत असताना अडचणी आलेल्या होत्या. त्या अडचणी काय काय आहेत मग अशी आमची चर्चा झाली, त्या पद्धतीनं नाते काका बोलतील काय काय होत्या अडचणी. पण त्या अडचणींच्या मध्ये ह्या तिघांनीही एकमेकांची साथ कधीही सोडली नाही. नरके साहेब, पी एन साहेब, माणिक साहेब हे तिघंही प्रत्येक अडचणीला तोंड देत आजपर्यंत इथं आलेले आहेत. जे तुम्ही म्हटलं नरके काका की 3 वर्ष लॉस सहन करून माणिक साहेबांनी सपोर्ट केलं गोकुळला, मी सांगते आज जी पालकमंत्र्यांनी दुपारी टीका केली त्यांनी 1 दिवस सुद्धा तेवढा लॉस सहन केला असताना अख्खी पाठी लावून फिरले असते गळ्यात आणि आयुष्यभर उपकाराची भाषा गोकुळवरती केली असते. त्यांच्यात ती पद्धत नाही आहे त्यामुळे त्यांनी बोलूही नाही. ते कोणाशी बोलतात आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसांशी बोलतात याचं तरी थोडीशी त्यांनी तमा बाळगावी, नाहीतर उद्या त्यांच्या घरातील व्यक्ती त्यांचा अपमान करायला मागे पुढे बघणार नाही. संस्काराची भाषा आहे, हे संस्कार आहेत आणि ते संस्कार आज मला हे बोलावं लागतंय कारण ते संस्कारच कुठं दिसत नाही आहे. मी आज एवढीच विनंती करते की कुठल्याही टीका टिप्पणीला बळी न पडता तुम्ही जे काही अनुभवलेलं आहे गोकुळच्या माध्यमातून त्या प्रत्येक अनुभवाचं एक मत गोकुळसाठी टाका, आमच्या पॅनलसाठी टाका. मी माझ्या सर्व 21 उमेदवारांना मनापासून 4 तारखेच्या गुलालमय शुभेच्छा देते आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी हातकणंगले तालुका आणि शिरोळ तालुक्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारते अशी मी ग्वाही देते. आपल्या सर्वांचे असे आशीर्वाद माझ्या पाठीशी असो. यापुढेही गोकुळची चांगली वाटचाल आपल्याला करायची आहे. त्यांचा एकच अजेंडा आहे, महाडिक मुक्त गोकुळ करायचं आहे. त्यामुळं आता ह्या 21 उमेदवारांच्या पॅनलमध्ये फक्त एक महाडिक नाव आहे, त्याच्यामुळं रणजितदादा 20 मेंबर तर आपल्या फिक्स आहे तेवढं नक्की आहे. राहिला एक प्रश्न 21व्या महाडिक यांचा, तर निश्चित मी या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद आणि 5 लाख शेतकऱ्यांच्या आशीर्वादाचं पाठबळ घेऊन या रिंगणात मी पण उतरली आहे, तुम्ही पण या रिंगणात आहात. 4 तारखेला आपण पण याच्यावरती बोलूया. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी माझ्या वाणीला विराम देते आणि आपली परवानगी घेते.